तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी माहेरी राहते माझ्या नवरा लेकरू घेऊन. तर आत्ता माझ्या भाचीचं लग्न होतं माझ्या सासरी, तर मी आले होते सासरी राहायला लग्नासाठी. तर आता लग्न झालं आहे, मी लग्नाचे व्हिडिओ पण टाकले ते हळद लग्न वगैरे, तरी पण मी आणखी इकडंच आहे. आणखी आता जायचं नाही जायचं माहीत नाही काय होतं आहे काय नाही. तर हे बघा, ह्या आहेत माझ्या दाऊबाईच्या मुली आणि माझ्या माझ्या मोठ्या दाऊबाई नव्हत्या घरी, तर सासूबाईला प्यायचा होता चहा. तर चहा बनवला होता मी, चहा बनवला, चहा पिलो, त्याच्यानंतर त्या लागल्या होत्या स्वयंपाकाच्या तयारीला, कोथिंबीर हे ते चिरायला. आणि नंतर आमचं म्हणजे आम्हाला कुठंतरी बाहेर जायचं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो शिवांशला टी शर्ट्स घ्यायला. म्हणजे याला अशा कपड्यामध्ये जरा अनकम्फर्टेबल वाटतं फिटफिट, त्याच्यामुळं त्याला कम्फर्टेबल प्रवासामध्ये कम्फर्टेबल वाटण्यासाठी त्याला घ्यायचे होते टी शर्ट. अलीकडेच एक आत्याबाईच्या ओळखीचे दुकानदार होते, तर आमच्या गावचा बाजार होता रविवार होता, रविवारी आमच्या गावचा बाजार असतो खूप मोठा. तर त्या म्हटलं चल इथं बघूया म्हणून, तर इथं आम्हाला आवडले दोन टी शर्ट खूप आवडले, बाकी काही नव्हते चांगले कलर वगैरे जाईल म्हणून. मग हे दोन होते जशा म्हणजे मला घ्यायचे होते तशामधूनच होते, मी असे खूप दिवसापासून बघत होते, पण मला ह्या गाड्यावरती इथं भेटले बाजारामध्ये, तर मला आवडले. तर मी म्हटलं मग दोन टी शर्ट घेतले, ते जे दिसतात का हातामध्ये, एक ब्लॅक आणि एक ग्रे, ग्रे कलर होता ब्ल्यू टाईप होता, तर दोन घेतले. त्यांना पण आवडले मला पण आवडले आणि ते खूप छान दिसत होते शिवला, म्हणजे तो गोलू मोलू आहे ना, तर घातल्यावरती खूप भारी दिसत होते म्हणून ते घेतले. आणि मग एक पॅन्ट घेतली, पॅन्ट जास्त घ्यायच्या होत्या, पण विषय असा झाला की त्या पॅन्ट काही तिथे एवढ्या बरोबर नव्हत्या, मला काही आवडल्या नाही. मग त्या म्हणले एकच घे, मग एकच घेतलं घेतली पॅन्ट, मला आवडल्या नव्हत्या. मला 3-4 घ्यायच्या होत्या, पण तिथं काही 3-4 एकदम व्यवस्थित नव्हत्या म्हणून नाही घेतलं, आणि मला जशा पाहिजे होत्या तशा नव्हत्या, मग ते घेतलं आणि आम्ही वळलोत वापस. तर हे बघा, हे अशा दाखवल्या होत्या, पण अशा त्याच्याकडे पहिले आहेत आणि मला नाहीत आवडत आता म्हणून. हे बघा ह्या, तर मी नाही घेतल्या त्या, आणि आम्ही तेवढे टी शर्ट वगैरे घेतलं आणि ही एक पॅन्ट आणखीन एक पॅन्ट. तर मला जो हा कलर दिसतो आहे का, थोडा ग्रे ग्रे टाईप कलर होता बघा, तर तो कलर आवडला होता, तर तो कलरची एक पॅन्ट घेतली आणि आम्ही निघालोत आमच्या घराकडे. ही बघा सासूबाईच्या हातातली पॅन्ट आहे का, तर ही पॅन्ट घेतली. तर फुल होती, मला फुल नव्हती घ्यायची, पण भेटली तर मग त्या म्हणल्या छान आहे तर घे, तर घेतली मग. आणि मग आमच्या एकदम म्हणजे इथं ते आमचं घर, माझं सासरचं घर एकदम म्हणजे इथं काही एका मिनटाच्या अंतरावरच आहे. आणि मग शिवांशला खाली उभा केलं होतं आणि खूप पाऊस होता आणि खूप चिखल होता, तरी पण केलं होतं म्हणजे त्याला मी इथून तिथून काकाला घेऊन आले होते, पण कपडे बघण्यासाठी त्याला खाली टेकवलं, तर तो बघत होता नुसते माणसं, कारण बाजारामुळे माणसं खूप सारे होते आणि तो असे माणसं म्हणजे एवढे माणसं त्याला नाही बघायला भेटत नाही का घरी. मग घरी आलोत की सासूबाईने सुरू केलं स्वयंपाक करायला सुरू केलं, चूल वगैरे पेटवली, कणसं आणले होते तर शिवांशला कणसं भाजून द्यायचे होते. नंतर इकडं पोरींची तयारी होती पिठतिंबायची, तर पिठतिंबण्यासाठी ही घेऊन गेली होती. एकीचं सुरू होतं शिवांशला नटवायला, त्याचे पाय बिय धुत होती, आता मेकअप करायचं होतं. हे जर इकडं सुरू होतं पिठतिंबायला, परत घरात धुवून पुसून घ्यायला सुरू होतं. बाहेर सगळा पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे दारामध्ये सगळं पाणीच होतं. हे जर इकडं पिठतिंबायला सुरू होतं, हे जर म्हणजे शिकायला सुरू आहे की स्वयंपाक कसा येतो आहे कसा नाही, ती म्हणली मिठतिंबते पीठ, तर ती पिठतिंबत होती. आणि इकडं शिवांशच्या दुसऱ्या बहिणीचं सुरू होतं शिवांश तर मेकअप करायला, आणि इकडं आत्याचं सुरू होतं हे करायला कणीस भाजायला शिवांशसाठी. तो राखण मेकअप बिकअप करून बाहेर आला होता नव्या नवरदेवासारखं. आत्याने इकडं कणीस भाजले होते, हिजे इकडं पीठ जवळपास मळून झालं होतं आणि हिने एवढा घोळ केला, पिठामध्ये मीठच टाकलं नाही, तर त्या मिठामुळं पूर्ण पीठ वगैरे मळून झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की मी मीठ नाही टाकलं. तर इकडं आत्याबाईचं सुरू होतं वांग्याची भाजी करायला, भरलेले वांगे इकडं त्यांनी कांदा भाजून घेतला होता. मी ना ही रेसिपी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगते की यांनी वांग्याची भाजी कशी केली, कारण वांग्याची भाजी खूप टेस्टी झाली होती म्हणून मी तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये शेअर करते. तर मग त्या पीठ जे नव्हतं तिने मीठ टाकलं नव्हतं, मी थोडं पाणी केलं त्यात मीठ टाकलं आणि परत मळून घेतलं ते व्यवस्थित. सगळं पीठ वगैरे मी व्यवस्थित मळून घेतलं कारण खूप पातळ झालं होतं, मग ते व्यवस्थित मळून वगैरे घेतलं. तर जिने पहिलं पीठ मळलं होतं तिने माझा व्हिडिओ काढला. त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओ.